नमस्कार. 2017 आणि 18 हे वर्ष लागिरे झालंजी या मालिकेने गाजवलं आणि ही मालिका घराघरात पोहोचून ते अभिनेते खूपच लोकप्रिय झाले. त्यामधील प्रमुख भूमिका साकारणारी शीतल पवार म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ही सध्या आपल्याला नवनवीन भूमिकांमधून दिसत आहे आणि तिचे सध्याच अजिंक्य राऊतसोबत एक नवीन गाणंसुद्धा आलेलं आहे. त्यानिमित्ताने पाहूयात शिवानी बावकर हिची संपूर्ण जीवन कहाणी. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. पाहूयात तिची पर्सनल माहिती. तिचं खरं नाव आहे शिवानी बावकर आणि जन्म 29 ऑगस्ट 1997 मुंबईमध्ये झाला. 2022 तिचं सध्याचं वय आहे 25 वर्ष. तर तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि ती जर्मन लँग्वेजमध्ये एक्सपर्ट आहे. तसंच तिला ट्रॅव्हलिंग करण्याची खूपच आवड आहे. ती सतत नवनवीन ठिकाणी ट्रॅव्हल करत असते. तर तिचे इंस्टाग्रामवर 7,68,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 20 ते 25 हजार रुपये चार्ज करते. पाहूयात शिवानीचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. शिवानीने सर्वप्रथम तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने जर्मन लँग्वेजचे क्लास घेतले आणि त्या लँग्वेजमध्ये ती एक्सपर्ट बनली आणि सर्वप्रथम तिने IT मध्ये जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे. नंतर तिला जी मराठीवर खूप मोठा ब्रेक मिळाला तो म्हणजे दागिने झालोजी या मालिकेमध्ये. त्यामध्ये तिची शीतल पवार ही भूमिका खूपच स्ट्रॉंग होती आणि त्यामधून ती खूपच लोकप्रिय ठरली. नंतर तिने उडगा तसंच दगडूबाईची चाळ आणि युथ 2 यांसारख्या चित्रपटांमधून काम केलं आणि शिवानी सर्वत्रच ओळखली जाऊ लागली. त्यानंतर ती आपल्याला जी मराठीवरील मालिका अल्टी पल्टी सुंबित कल्टी यामध्ये प्रसिद्ध अभिनेता चेतन वांडेरे यांच्यासोबत काम करताना दिसले. नंतर शिवानी आपल्याला नितीन चौहानसोबत बऱ्याच अशा गाण्यांमध्ये दिसली. त्यामधील काही गाणी कुणाचं चालू ग लाजताना चाहूल आणि वेड्या म्हणाला. नंतर शिवानीने कुसुम ही सोनी मराठीवरील मालिका केली आणि सर्वत्र ती लोकप्रिय झाली. तसंच ती आपल्याला शिवानीचा गुलहार नावाचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि काही दिवसांपूर्वी शिवानी आपल्याला अजिंक्य राऊत सोबत नाते नव्याने ह्या सॉन्ग मध्ये दिसलेली आहे. पाहूयात शिवानी बावकरच्या फॅमिली विषयीची माहिती. शिवानीचे वडील, शिवानीची आई शिल्पा बावकर आणि शिवानीची छोटी बहीण अनुष्का बावकर. तर शिवानीला सक्का पाहू नसल्यामुळे अभिनेता निखिल चव्हाण यालाच शिवानी तिचा भाऊ म्हणते. तर अशी आहे शिवानी बावकर हिची संपूर्ण जीवन कहाणी. तर तुम्हाला शिवानीचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला आणि तुम्हाला शिवानी बावकर आवडते का?